नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी देवीदास गावतुरे। या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। माझ्या ह्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर आजच्या ह्या आगळ्या वेगळ्या अशा व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। आजचा हा जो आपला विषय आहे शेताच्या बांधावर, आज आपण माझ्या स्वतःच्या जमिनीमध्ये ज्या काही बांध्या लेवलमध्ये नव्हत्या त्या आपण दोन फारीच्या ट्रॅक्टरनी लेवलमध्ये करत आहोत, त्याचा प्रत्यक्षात तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे। एक खूप सुंदर असा आहे हा लोकेशन। सगळीकडे तुम्हाला सगळीकडे एक असं हिरवंगार शेत हा आपला एक वावर आहे आणि सुंदर असा तुम्हाला हा मी लोकेशन आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। आता आपण प्रत्यक्षात इथे जे दोन फारी ट्रॅक्टरने जो काम सुरू आहे, ज्या बांध्यांचा लेवलीकरण सुरू आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे। हे तितकाच गरजेचं आहे की बांध्या जर लेवलमध्ये केल्या तर पाणी समतोल प्रमाणात राहतो, पीक जो धानाचा पीक आहे हा उत्तम प्रकारे येतो, त्यामुळे दरवर्षी धुरे भरणे आणि बांध्याची लेवल करणे हे तितकेच शेतकऱ्याला गरजेचं आहे। तर हे प्रात्यक्षिक कशा पद्धतीनं केल्या जातो बांध्यांची लेवल, हे तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमाने दाखवणार आहे। हे बघा, इथे ट्रॅक्टर सुरू आहे, दोन फारी ट्रॅक्टर आहे। हा दोन फारी ट्रॅक्टर जो आहे तो काम इथे सुरू आहे। बांधीची पूर्ण लेवल आहे, ही पूर्ण बांधी लेवलमध्ये झालेली आहे। हे तुम्हाला जे दिसत आहे धुऱ्याचं भरण करण्यात आलेलं आहे, त्यानंतर दुसऱ्या बांधीचं आपण इथे काम सुरू केलेलं आहे। मी तुम्हाला बॅक व्हिडिओने दाखवतो। हे बघा ट्रॅक्टरनी दोन फारी ट्रॅक्टरनी हा काम सुरू केलेला आहे। इथे बांधीची जी लेवल आहे ही परिपूर्ण करण्यात येत आहे, कारण बांध्यांची जी लेवल बरोबर जर राहिली तर पीक जो आहे धानाचा पीक हा बरोबर आपल्याला घेता येतो आणि पाणी जो आहे त्या बांधीमध्ये पाणी जो साचून असतो तो लेवलमध्ये राहतो, त्यामुळे संपूर्ण बांधीला चारही बाजूने जर लेवल बरोबर असली तर त्याचं आपल्याला उत्पादन जो आहे तो प्रमाणशीर घेता येतो। त्यासोबतच इथे जे धुरे आहेत बांध्याचे धुरे आहेत त्याचा पण आपण त्याचा भरून घेत आहोत त्या धुऱ्यांना, त्यामुळे जे धुऱ्यावर घेणारे जे उत्पन्न आहे, तुरीचा उत्पन्न आहे, त्यानंतर कारलीचा उत्पन्न आहे, तो पण आपण व्यवस्थित करून घेऊ शकतो। हे काही तुम्हाला सांगण्यासारखं नाही आहे, थोडीशी खर्चाची जरी बाब असली तरी पण उत्पन्न जो आहे तो आपल्याला निश्चित प्रमाणात म्हणजे वाढणार, त्यामुळे भरण भरून घेणं तितकाच गरजेचं आहे। हे बघा दोन फॅरी ट्रॅक्टर आपण इथं लावलेला आहे। वर्षा बांधीचा जो आहे तो आपण बांधकाम केलेला आहे, धुरे आपण भरून घेतलेले आहेत। हे बघा चारही बाजूने आपण धुरे भरून घेतले आहेत, त्या बांधीची लेवल पण करून घेतलेली आहे, त्यामुळे आता पाणी आहे तो समप्रमाणात राहील आणि उत्पादन हा योग्य येईल। या धुऱ्यावर आपण कारलीचा पीक घेतो, त्यासोबतच तुरीचा पीक पण घेतो आणि धुरे आपण भरून घेतल्यामुळे चांगला पीक येतो आपल्याला कारलीचा आणि तुरीचा पण पीक चांगला येत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना ही फायद्याची गोष्ट आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवत आहे।
शेतीच्या भांड्याची लेवलिंग बरोबर जर नसेल तर पीक बरोबर दिसलं आहे हे तुम्हाला माहीत आहे. तर आपण आता लेवलिंग करत आहोत. मला बघा, दोन फारी ट्रॅक्टर आहे. दोन फारी ट्रॅक्टरने आपण बांधीची लेवलिंग करत आहोत. कारण लेवलमध्ये कोणतीही बांधी असली तर पीक बरोबर येतो. पाणी जो आहे तो लेवलमध्ये राहतो आणि धानाला पाणी हा योग्यरीत्या बघा. तुम्ही प्रत्यक्षात आपण स्वतःच्या बांधावर मी आलो आहे. ट्रॅक्टरने हा आपण काम करून घेत आहोत आज. कारण दोन फारी म्हटला तर संपूर्ण बांधीची लेवल योग्य रीतीने करून घेतो. हा सुंदर असा हा काम आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे करायला पाहिजे. कारण तितकाच उत्पादन आपल्याला वाढेल. हे बघा कसं मातीचं भरण भुऱ्यावर आपण टाकत आहोत. चला तर शेतकरी मित्रांनो, हा माझा व्हिडिओ कसा वाटला?